नमस्कार, मी डॉक्टर कौस्तुभ भुरे. आज आपण हेअरफॉल, केस गळणे आणि केसांच्या समस्या ह्याविषयी थोडंसं बोलूयात. हे आणि अशा प्रकारचे आमचे इतर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचा हा व्हिडिओ, ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आपण ज्या पेशंटला केसांच्या समस्या आहेत त्यांनी त्यांचा आहार कसा असावा आणि केसांची निगा कशी राखावी ह्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तसंच केसांच्या समस्या, केस गळणे, केस बारीक असणे, तसंच टक्कल पडणे किंवा डोक्यामध्ये डँड्रफ असणे अशा आजारांवरती आपल्याकडे श्री आयुर्वेदमध्ये आपण कशाप्रकारे ट्रीटमेंट करतो आणि कुठल्या कुठल्या प्रकारची औषधं आपण वापरतो ह्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर प्रथम, केस गळणे किंवा केस पांढरे होणे अशा लोकांनी केसांची काळजी कशी घ्यावी, तर आपल्या नॉर्मली हे जे केस गळण्याचं जे प्रकार असतो ते साधारणपणे 5 प्रकारचे जे पेशंट्स असतात किंवा ज्या पेशंटला 5 प्रकारच्या मुख्यत्वे करून कंप्लेंट्स असतात त्यांचे केस गळणे, पांढरे होणे किंवा टक्कल पडणे अशा प्रकारच्या आपल्याला त्यांच्यामध्ये लक्षणं बघायला मिळतात. एक, सगळ्यात पहिलं काय, तर डोक्यामध्ये लोकल कुठले ना कुठले इन्फेक्शन्स असणं, जसं डोक्यामध्ये डँड्रफ असेल किंवा सोऱ्यासिससारखा कुठला आजार असेल किंवा डोक्यामध्ये काही पुरळ वगैरे येणं किंवा लोकल फंगल इन्फेक्शन अशा प्रकारचे काही आजार जर का पेशंटला असतील तर त्या पेशंटमध्ये केस गळणं आणि केसांच्या इतर तत्सम समस्या या बघायला मिळतात. मग अशा पेशंटला मुळात जो केसाच्या रूटला किंवा केसांपाशी किंवा डोक्यामध्ये जो आजार आहे त्याची आपल्याला चिकित्सा किंवा ट्रीटमेंट करायला लागते. ती ट्रीटमेंट नीट इफेक्टिव्हली केली की त्या पेशंटचं केस गळणं आणि तत्सम ज्या सगळ्या केसांच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे बऱ्या होतात. दुसरं महत्त्वाचं कारण जे आजकाल बघायला मिळतं ते मोठमोठ्या कॉम्प्लेक्सेसमध्ये, सोसायट्यांमध्ये ना आपल्याला घरी येणारं पाणी जे आहे ते हार्ड वॉटर असतं, बोरिंगचं पाणी असतं. अशा हार्ड वॉटरमुळेसुद्धा खूप साऱ्या समस्या आपल्याला केसांच्या बघायला मिळतात. केस गळणं, केस तुटणं आणि केस पातळ असणं अशा प्रकारच्या समस्या या हार्ड वॉटरमुळेसुद्धा होतात. सो अशा पेशंट्सला आपण सांगतो की आरोनी शक्यतो आरोच्या पाण्याने किंवा अशा पाण्याने, जे हार्ड वॉटर नाही आहे अशा पाण्याने शक्यतो केस धुवत जा, त्याच्यासाठी काहीतरी वेगळा बंदोबस्त करा. मग त्या पेशंटचे केस गळणं, तुटणं आणि अशा प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या कमी होतात. तिसरी महत्त्वाची केस गळण्याचं कारण असतं ते एखादा कुठला तरी क्रॉनिक आजार असतो पेशंटला. जसं एखाद्या पेशंटला टायफॉईड होऊन गेला आहे किंवा खूप दिवसापासून शरीरामध्ये ताप आहे किंवा मग एखाद्या पेशंटला ट्युबरक्लॉसिसचा आजार आहे आणि त्या आजारासाठी कुठल्या प्रकारची वेगळी इतर औषधं चालू आहेत पेशंटला, तर अशा प्रकारच्या पेशंटलासुद्धा केस गळण्याच्या समस्या असतात. मग त्या अनुषंगाने तो जो मूळ आजार आहे त्याची आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते किंवा एखादं दुसरं कुठलं तरी औषध चालू आहे आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून केस गळतायत का हे बघून आपल्याला त्या पेशंटचं ते औषध बंद करावं लागतं आणि त्याप्रकारे त्या पेशंटची आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. नंतर अजून एक महत्त्वाचं कारण असतं बायकांमध्ये की ते म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर त्या लोकांचे केस खूप गळतात. खूप बायका अशा प्रकारे आपल्याला कंप्लेंट करतात की डिलिव्हरी व्हायच्या आधी माझे केस खूप मोठे होते, लांब होते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर माझे केस जे आहेत ते गळायला लागले. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण असतं शरीरामध्ये रक्त हिमोग्लोबिन कमी असणं किंवा शरीरामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण कमी असणं, शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असणं, हाडं थोडीशी दुर्बळ असली ना की केस कमी असतात पेशंटला किंवा केस त्याचे जास्त गळतात. ह्याचं कारण अस्थीचा मल सांगितलं आहे केस हा, म्हणून आपल्याला हाडंमध्ये कॅल्शियम नीट बऱ्यापैकी असणं आणि अस्थिधातूचं सहनन चांगलं असणं किंवा अस्थिधातू जास्त चांगल्या प्रकारे मजबूत असणं ह्यासाठी आपल्याला पेशंट्समध्ये प्रयत्न करायला लागतात. हिमोग्लोबिन चांगलं ठेवायला लागतं. जे डिलिव्हरीनंतर खूपशा बायका सुतिका परिचर्या म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जे मसाज केले पाहिजेत किंवा जो आपला चांगला आहार असला पाहिजे तशा प्रकारचा आहार नीट न फॉलो केला गेल्यामुळेसुद्धा बायकांना हे केस गळण्याचा त्रास भरपूर मोठ्या प्रमाणात होतो. सो हे डिलिव्हरीनंतर जर का असा प्रॉब्लेम असेल तर मग आपण पेशंटला त्या प्रकारे शतावरी कल्प घ्यायला सांगतो किंवा मग हिमोग्लोबिन कमी असेल तर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी औषध देतो, कॅल्शियम कमी असेल तर कॅल्शियम वाढण्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी आपण औषधं देतो आणि मग हे सगळे अशा प्रकारची औषधं पेशंटनी पोटात घेतली की मग त्यांचा हा केस गळण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो कमी होऊन जातो. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण, तरुण वयामध्ये हार्मोनल जे शरीरामध्ये बदल होतात त्याच्यामुळेसुद्धा केस गळतात. किंवा पिरियड्स इरेग्युलर असणं बायकांमध्ये वगैरे किंवा PCOD-सारखा आजार असणं, त्रास असणं ह्याच्यामुळेसुद्धा खूप लोकांचे केस गळतात. सो ह्या महत्त्वाच्या कारणांना आपण ॲड्रेस केलं की 90% केस गळण्याच्या समस्या ज्या आहेत ना ह्या पूर्णपणे बऱ्या होतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपला रोजचा आहार विहार हा कसा असावा.
तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पचनानुसार किंवा आपल्या पचवायची जी ताकद आहे त्यानुसार आपला आहार असावा. पचायला भरपूर जड गोष्टी अशा प्रकारच्या श्रीखंड झालं, सोयाबीन झाल्या, अशा प्रकारच्या गोष्टी ह्या शक्यतो खाऊ नयेत. शिळे पदार्थ, पाव, बिस्किट अशा प्रकारचे बेकरीचे पदार्थ, मग पाव बिस्किट नाही म्हटल्यावरती पिझ्झा, बर्गर हे पदार्थसुद्धा शक्यतो खाऊ नयेत. आंबवलेले पदार्थ जेवढे कमीत कमी खाल तेवढं चांगलं. आहारामध्ये मिठाचं प्रमाण खूप कमी असावं. जेवढं मीठ जास्त खातो तेवढे केस जास्त पांढरे होतात, त्या केसांमध्ये ब्रिटलनेस जास्त येतो आणि ते तुटतात आणि त्यांचं लाईफ जे आहे केसांचं ते कमी होतं शक्यतो. त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे खाण्यामध्ये ते भरपूर कमी ठेवावं. तसंच जास्त तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ किंवा ज्या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्ज खूप मोठ्या प्रमाणात आहेत असे पदार्थ खाणं शक्यतो टाळावं. काय काय खावं तर रक्तवाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं सफरचंद, बीट, सलाड्स हे शक्यतो जास्त खावे. ज्या गोष्टीमधून आपल्याला केसांना जास्त चांगल्या प्रकारे पोषण मिळेल, कॅल्शियम मिळेल अशा गोष्टी जास्त खाव्यात. दुधाचा वापर आहारामध्ये चांगला करावा. रोज रेग्युलर 4 काळ्या मनुका खाव्यात. अंजीर खावं, बीटरूट खावं. तसंच रोज ताकाचा उपयोग करावा आहारामध्ये. तसंच रेग्युलर 2 लसणाच्या कळ्या खाव्यात आहारामध्ये. नंतर रेग्युलर केसांना तेलाचा वापर केला गेलेला असला पाहिजे. तेल जेवढं केसांच्या मुळांना, केसांना लावाल ना, तेवढ्या त्या केसांना लोकली तिकडे न्यूट्रिशन मिळतं की जेणेकरून केस गळण्याचं प्रमाण जे आहे हे मोठ्या प्रमाणात कमी होतं. तसंच आहारामध्ये विड्याच्या पानाचा उपयोग करावा. पानाला चुना लावायचा, काथ लावायचा, बडीशोप घालायची आणि गुलकंद घालून तो खायचा. गुलकंद खाल्ल्यामुळे ना केसांना चांगलं हार्मोनल प्रॉब्लेम्स जे आहेत ते कमी होतात आणि केसांचं चांगलं पोषण होतं. सो आहारामध्ये गुलकंदाचा वापर जास्तीत जास्त ठेवावा. आयुर्वेदामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, शरीरामध्ये पित्त भरपूर मोठ्या प्रमाणात वाढतं, त्यांचे केस लवकर पांढरे होतात किंवा केसांना एक पिंगट असा कलर येतो आणि केस गळण्याचं प्रमाणही जास्त असतं पित्ताच्या प्रकोपामुळे. तर शक्यतो पित्त आपलं वाढेल अशा प्रकारचा आपला आहार नसावा. त्याच्यामुळे शक्यतो तुरडाळ, खोबरं, हिरवी मिरची, शेंगदाणे ह्याचा आहारामध्ये वापर करू नये. फिश खाणं किंवा जास्त स्पायसी पदार्थ खाणं हे गोष्टी शक्यतो खाऊ नयेत. तसंच वाळ्याचं सरबत प्यायल्यामुळे आपल्या शरीरातलं पित्त कमी होतं. सो ते वाळ्याचं सरबत वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी खाव्या की जेणेकरून पित्त आपलं कमी होईल. गुलकंद खाल्ल्यामुळे सुद्धा पित्त आपलं कमी होतं. सो गुलकंद खाण्यामध्ये ठेवावा. काळ्या मनुका खाल्ल्यामुळे पित्त कमी होतं, काळ्या मनुका खाण्यामध्ये ठेवावा. सो असं पित्त कमी करणारा आहार जरी आपण जास्त घेतला तरी बऱ्यापैकी चांगला आपला फायदा होतो. केस शक्यतो बायकांनी आठवड्यातनं 2 वेळा धुवावेत. केस धुण्यासाठी गरम पाण्याच्या ऐवजी थंड पाण्याचा वापर करावा. हे थोडा जास्त चांगल्या प्रकारे फायदा होतो. थंड म्हणजे अगदी थंड, फ्रीजमधलं थंड नसावं, रूम टेम्परेचरचं थंड असावं आणि आपल्याला सहन होईल अशा प्रकारे थंड असावं पाणी. जर का थंड पाणी डोक्यावर गेल्यामुळे जास्त करून तुम्हाला जर का सर्दी, खोकला अशा प्रकारचा त्रास होणार असेल तर थोडंसं कोमट पाणी पण खूप गरम नसलेलं पाणी असं वापरलं तरी चालेल. तरी केसांच्या समस्यांवरती भरपूर मोठ्या प्रमाणात चांगला फायदा होतो. हे सगळे आहार विहार करूनसुद्धा जर तुम्हाला केसांच्या समस्या असतील तर लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आमच्या क्लिनिकला येऊन भेटला तरी चालेल. आमचं क्लिनिक ठाण्यामध्ये आहे, दुसरं क्लिनिक आमचं पुण्यामध्ये आहे. तसंच आपल्याकडे ऑनलाईन आपण एक बेस्ट हेअरफॉल किट म्हणून आपण एक हेअरफॉल किटसुद्धा विकतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक पोषक शॅम्पू नावाचा एक शॅम्पू आहे की ह्या शॅम्पूमुळे आपण शॅम्पूनी आपण लोकांना केस धुवायला सांगतो. याच्यामुळे केसांच्या ज्या डँड्रफसारख्या समस्या आहेत आणि केस गळण्याच्या समस्या आहेत ह्यासुद्धा कमी होतात. त्याच्यामध्ये शिके काही आणि इतर केसांसाठी महत्त्वाचे न्यूट्रिशन्स या शॅम्पूमध्ये आहेत. लोकल न्यूट्रिशन्स मिळाल्यामुळेसुद्धा केसांच्या समस्या गळण्याच्या भरपूर मोठ्या प्रमाणात कमी होतात. पण शॅम्पू आणि डोकं धुण्याच्या आधी किंवा केस धुण्याच्या आधी आदल्या दिवशी रात्री शक्यतो हे केसिनी ऑइल आहे केरला आयुर्वेद फार्मसीचं, हे केसिनी ऑइल आपण पेशंटला रात्रीच्या वेळी डोक्याला लावायला सांगतो. रात्रभर ते केसांमध्ये डोक्यामध्ये ते ऑइल मुरू द्यावं आणि नंतर मग नेक्स्ट डे सकाळी ह्या शॅम्पूनी आपलं डोकं धुवावं. जर डँड्रफ असेल तुम्हाला डोक्यामध्ये तर शक्यतो आपण शेकाई, रिठा आणि आवळा ह्याची आपण पावडर दह्यामध्ये कालवून घ्यायला सांगतो आणि मग आंघोळ करायच्या आधी किंवा पोषक शॅम्पूने डोकं धुवायच्या अर्धा तास आधी ती शॅम्पू पावडर जी आहे ती दह्यामध्ये मिक्स करून शिकेकाई, रिठा, आवळ्याची पावडर त्याला आपण केशरक्षा पावडर म्हणून आपल्या क्लिनिकला आपण ती विकतो. तर ती पावडर आपण दह्यामध्ये कालवून डोक्याला लावायला सांगतो. मग ती पावडर लावून डोक्याला अर्धा तास ठेवायचं आणि नंतर पोषक शॅम्पूने डोकं धुवायचं. असं केलं तर जास्त चांगल्या प्रकारे फायदा होतो. ह्याच्यामुळे आपल्याला लोकल केसांना न्यूट्रिशन मिळतं, पोषण मिळतं. केसांचे काही लोकल इन्फेक्शन्स असतील तर ते इन्फेक्शन्स पण ह्याच्यामुळे कमी होतात. तसंच पोटात घ्यायला आपण हे ट्रिचअप नावाच्या कॅप्सूल्स आहेत, ह्या ट्रिचअप नावाच्या कॅप्सूल्स रेकमेंड करतो. ह्याच्यामुळे
पोटातनं पण केसांना जे काही न्यूट्रिशन्स मिळायला पाहिजे आणि जे केसांचं पोषण व्हायला होण्यासाठी जे घटकद्रव्य आपल्या शरीरात असले पाहिजेत त्या कॅप्सूलमुळे पेशंटला मिळतात. सो ह्या तिघांचं म्हणजे कॅप्सूल ट्रीचअप, केशिनी ऑइल आणि पोषक शॅम्पू ह्या तिघांचं आपण एक हेअरफॉल किट तयार केलेलं आहे. ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा आमच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. ह्या किटच्या अधिक माहितीसाठीसुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्हाला जर का अशा प्रकारचा काही त्रास असेल तर आमच्या सेवांचा लाभ जरूर घ्या. धन्यवाद.